सब्सक्राइब करा महानुभाव प्रतितिपंथ चैनल ला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम, जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण एकंदरीत चार लीळा पाहणार आहोत, ज्या लीळेमध्ये स्वामींनी श्रीकृष्ण महाराज द्वापर युगामध्ये कसे भोजन करायचे तसं भोजन करून दाखवलेलं आहे। चरित्राचं शीर्षकच आहे गोपाळ भोजन दाखवणे। दुसरी लीळा आहे स्वामी पैठण येथे त्रिपुरुषी वस्ती करतात, पिंपळवाडी येथे अग्निष्टिकेच्या ठिकाणी स्वामींचा मुक्काम होतो आणि बाबुळवनामध्ये महादेव पाठकांचा उपहार स्वीकार करतात स्वामी, असे एकंदरीत चार चरित्र पाहणार आहोत। सर्व सविस्तर माहिती हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तरच तुम्हाला मिळेल, आणि अर्धवट जर तुम्ही व्हिडिओ सोडला तर मग तुम्हाला हे सर्व चरित्र सविस्तर नाही समजणार। कालच्या सत्रामध्ये मी जो प्रश्न विचारला होता, संध्या म्हणजे काय, संध्या किंवा संध्याकाळ याचा अर्थ काय, हा एक प्रश्न होता। आणि दुसरा प्रश्न होता की स्वामींनी नाथोबाला आणि जे काही सोबत भक्तजण होते त्या भक्तजनांना टिळा का लावायला लावला आणि नाथोबाला तिथीवार का जाणवायला लावला, असे दोन प्रश्न होते। तर काल आपण पाहिलं स्वामींना नाथोबांनी तिथीवार जाणवला, म्हणजे काय तिथी आहे काय वार आहे असं नाथोबांनी स्वामींना जाणवलं। आणि काल मी तुम्हाला जे तिथीवार होता कालचा तोही सांगितला, आणि असं ठरवलंय आता की आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये त्या दिवशीचा तिथीवार आपण सांगणार आहोत। आजपासून हा नवीन उपक्रम आपल्या या चरित्राच्या सत्रामध्ये चालू केलेला आहे मी कालपासूनच, आणि आजचा तिथीवार सांगू इच्छितो मी तुम्हाला, आणि मग तिथीवार सांगितल्यानंतर आपण आपल्या चरित्राकडे वळूया। आजचा तिथीवार आहे फाल्गुन वद्य नवमी शके 1943, आणि विक्रम संवत जर म्हटलं तर 2077 चालू आहे। शके म्हणजे हे शालिवाहनाचं शक, आणि विक्रम संवत म्हणजे जो विक्रम राजा होता उज्जैनचा विक्रमादित्य परमार, त्यांचं हे शक 2077, म्हणजे जो येशू ख्रिस्त होता तो जन्मायच्या अगोदर 57 वर्षांनी हे विक्रम संवत चालू झालेलं होतं। आणि नेपाळ जे देश आहे, काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी ते एक हिंदू राष्ट्र होतं, नंतर कम्युनिस्ट लोकांनी फारमध्ये राजकारण केलं, घाण केली, आणि आता ते सेक्युलर देश असा काहीतरी जाहीर केलाय वाटते। परंतु तुम्हाला मी सांगू इच्छितो, तुम्हाला जर माहिती नसेल तर नेपाळ हा जो देश आहे आता पण विक्रम संवतच वापरतो। आताही त्यांच्या देशामध्ये साल कोणतं चालू आहे माहिती आहे का तुम्हाला, साल 2077 चालू आहे। आपण साल 2021 मध्ये जगत आहोत आणि ते 2077 मध्ये जगत आहेत। माहिती जर चांगली वाटली आणि अजून जर व्हिडिओ लाईक केला नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हाला अजून पुढे खूप छान माहिती मिळणार आहे या व्हिडिओमध्ये। आणि जर अंगल दिनांक पाहिला तर आज 5 एप्रिल 2021, तर नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे, आणि त्यामुळे लाईक तर कराच पण जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो, मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या चॅनलमध्ये। जे कालचे प्रश्न होते त्या प्रश्नाचं उत्तर आपण या सत्राच्या शेवटी पाहणारच आहोत, कोणी कोणी प्रश्नाचे उत्तर दिले त्या सर्वांची नावं आणि प्रश्न कोणता होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर काय होतं हे सगळं सविस्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 572, मार्गी गोपाळ भोजन दाखवणे। स्वामींनी रस्त्याने जात असताना भक्तजनांना गोपाळ भोजन दाखवलेलं आहे। गोसावी ते सेत पातले सर्वज्ञ म्हणितले बटिका हे कुसंबी तिथी घ्या गा। स्वामी एका विशिष्ट शेतापर्यंत पोहोचले आणि तिथे गेल्यानंतर स्वामी म्हणतात की इथली कोथिंबीर घ्या, इथले जे तिख्याचे झाडं निघालेले आहेत त्याचे कवळे कवळे ढेसे घ्या। घेवविली घ्यायला लावली, चण्यावरी घोळविली, चण्यावर घोळायला लावलेली आहेत।
म्हणजे चण्यामध्ये ते सर्व घोळून घेतलं. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई आसन घाला, बाई आसन टाका असं स्वामी बाईसांना म्हणतात. मायेथोनी तुम्हासी गोपाळ भोजन दाखवी जेल, स्वामी म्हणतात आम्ही तुम्हाला गोपाळ भोजन दाखवणार आहोत. हे पूर्वी गोपाळ अंतु होते, आम्ही पहिलं गोपाळात होतो. बाईसी आसन घातले, बाईसांनी आसन घातलं. गोसावी आसनी बैसले, स्वामी बसले आसनावर. गोसावी एकी मांडकुटीवरी आसन झाले. एकू श्री चरणू उकडू, डावी श्री करी काला, उजवी श्री करी चिया अंगुळिया चिया सांदी कुसुंबी तिखेचे ढेसे धरी रे. स्वामी कसे बसलेले आहेत, मांडकुटी घालून. तुम्हा सर्वांना माहितीच असेल, शेतामध्ये जनावर बांधण्यासाठी खुटे मारतात जमिनीमध्ये. तो खुटा कसा असतो, काय आडवा पडलेला असतो का? नाही, खुटा कसा असतो, उभा असतो. तर त्याप्रमाणे मांडी तर घातलेली आहे, परंतु एक पाय त्या खुट्यासारखा उभा आहे, त्याला मांडखुटी असं बोलतात. तुम्हाला समजायला सोपं जावं म्हणून सांगत आहे. आता तुम्ही जसे बसलेले आहात, समजा तुम्ही मांडी घाला. आता मांडी घातली, मांडी घातल्यानंतर एक पाय वर करायचा, एक गुडघा जो आहे तो असा वर करायचा, आणि जो दुसरा पाय आहे त्या पायावर असं बसायचं, त्याला म्हणतात मांडखुटी. आताही तुमच्या लक्षात आलं नसेल तर तुम्हाला समजण्यासाठी एक सोपा उपाय सांगतो, मांडखुटी म्हणजे काय. कुठेही तुम्ही मारुतीचा फोटो बघा, हनुमानाचा बसलेला असला पाहिजे, परंतु मारुती तो मारुती जो बसून असतो, एक गुडघा वर एक पाय असा खाली मुडपवलेला आणि असा त्याच्यावर बसलेला असतो, एका हाताने आशीर्वाद द्यालेला असतो आणि एका हाताने गदा खांद्यावर धरलेली असते. तर ही जी पोज आहे त्या हनुमानाची, एक अशी हे पाय जो आहे एक एक गुडघा वर एक गुडघा खाली असा आडवा आणि त्याच्यावर बसलेला, त्याला म्हणतात मांडखुटी. त्या फोटोमध्ये एक गुडघा हनुमानाचा वर असला पाहिजे आणि दुसरा खाली, तर ते जे आसन आहे बसण्याचं त्यालाच मांडखुटी असं बोलतात. एकू श्री चरणू उकडू, एक श्री चरण उकड, डावी श्री करी काला. मांडखुटी घातलेली आहे आणि एक श्रीचरण उकड आहे, आणि स्वामींच्या डाव्या हातामध्ये काला आहे. उजवी श्रीकरीच्या अंगुळीच्या सांदी कुसुंबिया तिखियाचे ढेसे धरले. उजव्या हाताच्या बोटांच्या सांदीमध्ये कोथिंबीरचे तिखीचे ढेसे धरलेले आहेत, म्हणजेच कवळे कवळे जे तोडलेले होते पान, ते त्याचे गुच्छ. गोसावी अंगुटेनी घासू घेती, त्या काल्याचा घास स्वामी अंगठ्याने घ्यायचे. तैसाची कुसुंबी तिखीचे घासू घेती, आणि बोटाच्या सांदीमध्ये जे काही ढेसे धरलेले आहेत कोथिंबीरचे तिख्याच्या पानांचे ते खायचे. आणि गोपाळाचे अनुकारे चारी दिसा पाहती, आणि गोपाळ लोक जसे जेवायला जरी बसलेले असतील तरी पण ढोर कुठे आहेत, गुरं कुठे दूर तर निघून गेले नाही, त्यांच्याकडे लक्ष असते. त्याप्रमाणे स्वामी पण सर्व चारी दिशेला बघत आहेत, जणू काही स्वामी आता ढोरांकडेच लक्ष देत आहेत असं स्वामी अगदी तंतोतंत. गोपाळ कसे भोजन करतात, कसा अनुकार करतात, कसे इकडे तिकडे बघतात, हे सर्व स्वामी करून दाखवत आहेत. ऐशी गोसावी आसी आरोगण झाली, अशा प्रकारे स्वामींना आरोगण झाली. गुळळा झाला विडा झाला मग गोसावी ते थोणी बिजे केले. गुळळा झाला विडा झाला मग स्वामी तिथून निघून गेले. पुढील पवेसी नावे कासन झाले, पुढे जी पाणपोई होती तिथे स्वामी थोड्या वेळ बसले. पूर्वार्ध लीळा क्रमांक 573. पैठणी त्रिपुरुखी वस्ती काको कपाट दुःख निवृत्ती. पैठणी थे त्रिपुरुषाच्या मढामध्ये, मढ म्हणा किंवा मंदिर असेल, तर तिथे स्वामींची वस्ती झाली, म्हणजे मुक्काम झाला. काको कपाट दुःख निवृत्ती, काकोसावर कपाट पडलं आणि त्या दुःखाची स्वामींनी निवृत्ती केली. कपाट काय असते ते समोर येणारच आहे. तेथोनी गोसावी पैठणी त्रिपुरुखी वस्ती झाली. मार्गी स्वामींनी गोपाळ भोजन दाखवलं, तिथून स्वामी निघाले आणि पैठण येथे पोहोचले, आणि पैठणच्या त्रिपुरुषाच्या मंदिरामध्ये स्वामींना मुक्काम झाला. गोसावी रात्री बिजे केले तव देवळीची वाती जाती होती. रात्रीच्या वेळेपर्यंत स्वामी तिथे पोहोचले पैठण नगरीमध्ये, आणि त्या देवळामधली वात जात होती, विजत होती वात. सर्वज्ञ म्हणितले बाई वाती आभूथा, स्वामी म्हणतात बाई वाती आभूथा म्हणजे त्याच्यावर काजळी आलेली आहे, जो गुल आलेला आहे त्या वातीवर
तो काढून टाका म्हणजे प्रदीप्त होईल ती वात। डोचे तूप घाला, तुमच्याकडे जे तूप आहे ते तूप टाका वातीमध्ये, त्या दिव्यामध्ये। बाईसे भीतरी गेली, बाईसा आतमध्ये गेल्या। वाती आभुतीली, वातीचा गुल काढला, जे काय काजळी आली होती ती काढली। डोचे तूप घातले, तूप घालायला सांगितलं स्वामींनी आणि त्याचप्रमाणे बाईसांनी तूप घातलं। गोसावी आसी आसन झाले, स्वामींना आसन झालं तिथं। बाईसाचे नी अंगे कवाड झगटले, ते काकोचिया पाठीवरी पडले। कपाट म्हणजे काय? कवाड। इथे आलं लक्षात तुमच्या? मंदिरातून बाहेर येता येता बाईसांचा धक्का लागला दरवाजाला, आणि दरवाजा पार मोडकळीला आलेला असेल कदाचित, आणि त्यामुळेच धक्का लागला की पडला। तर बाईसांचा धक्का लागला आणि काकोच्या पाठीवर ते दरवाजा पडला। काकोसी मूर्छना आली, काकोसला मूर्छना आली, बेशुद्ध होऊन पडले काकोस। काकोवरी कपाट पडले, म्हणून भक्तजन धाविन्नले, कपाट पडलं। आता कपाट म्हणजे तुम्हाला कदाचित सुरुवातीला ऐकले ऐकले असं वाटलं असेल की अलमारीच पडली का कोणती मोठी, आपण अलमारी बोलतो, अलमारी असं वाटते आपल्याला मराठी शब्द आहे का? नाही, हा आंग्ल शब्द आहे, अलमायरा असं बोलतात इंग्रजीमध्ये, अलमायरा, आपण त्याला अलमारी करून टाकलेला आहे। तर असो, त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही, परंतु कपाट पडलं म्हणजे इथे दरवाजा पडलेला आहे। हल्लीच्या भाषेमध्ये आपण कपाट म्हणजे गोदरेजच्या कपाटाला म्हणतो, तर तसं कोणतं कपाट पडलेलं नाही काकुसाच्या पाठीवर। म्हणून भक्तजने धावी नेली, अहो काकुसावर कपाट पडलं, कपाट पडलं म्हणून सर्व भक्तजण धावले। गोसावी तेथ बिजे केले, स्वामी तिथे गेले। काई भटो दुखवले ती, स्वामी म्हणतात काहो भटो दुखवले ती का, त्रास झाला, खूप दुःख झालं तुम्हाला। त्याची पाठी श्रीकरे स्पर्शिली, स्वामींनी त्याची पाठ श्रीकराने स्पर्श केली। दुःख होते ते फेडिले, ते जे दुःख होतं ते सर्व फेडलं। पूर्वार्ध लीळा क्रमांक 574। पिंपळवाडी अग्निष्टिके वस्ती महादेव पाठका भेटी। पिंपळवाडी येथे स्वामींची वस्ती झाली, कुठे झाली? तर अग्निष्टिकेच्या ठिकाणी। अग्निष्टिका कशाला म्हणतात? ह्यापूर्वी मी बऱ्याच ठिकाणी याचा अर्थ सांगितलेला आहे, सर्व दर्शकांच्या लक्षातही असेल तो अर्थ, आणि म्हणून आजचा प्रश्न अग्निष्टिका म्हणजे काय, लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे। बाईसी इंद्र बाकरवी तेल आणविले, बाईसांनी इंद्रभटा करवी तेल आणवलं। मग वाती लावली, वात लावली। दिसू मावळ्या उपरी महादेव पाठक गावांतू जात होते, दिवस माळवला होता आणि महादेव पाठक गावामध्ये जाण्यासाठी निघाले होते। तो अग्निष्टिके वाती देखिली, अग्निष्टिकेच्या ठिकाणी वात दिसली। म्हणून सावमे आले, जवळ आले। टेंक वेघता पोटी धाप माईना, चढावर होतं थोडं ठिकाण आणि त्यामुळे यांना धाप लागलेली होती। कोणाला? या महादेव पाठकाला। धापता आले, धाप माहित आहे ना सर्वांना? धाप म्हणजे काय? एखादा डोंगर तुम्ही चढायला लागलेले आहात, जसा तुम्हाला दम लागतो धाप लागते त्याला म्हणतात। आता मी कशामुळे सांगतो हे दोनदा दोनदा, ह्यामागचं कारण असं आहे, काही आपले दर्शक असतात पुण्याकडचे, काही असतात सांगलीकडचे, काही असतात नागपूरकडचे, काही असतात नाशिककडचे, काही असतात परभणी नांदेडकडचे। तर प्रत्येक प्रदेशामध्ये वेगळे वेगळे शब्द वापरतात आणि म्हणून मी आता धापाचाही अर्थ सांगायची काय गरज होती, परंतु मी कशामुळे सांगितलं की एखाद्याला धाप समजत नाही धाप कशाला म्हणतात, आणि म्हणून मी सांगितलं की डोंगर चढताना एखाद्याला जसा दम लागतो छातीवर दाब येतो त्याला म्हणतात धाप लागणे। सर्वज्ञ म्हणितले भटो हळूया, स्वामी म्हणतात भटो हळूया, गडबड करू नका। ब्रह्माची हांडी फुटेल, ब्रह्मांडाची हांडी। आता चालताना बघा प्रेशर कशावर येते, छातीवर येते, आपल्या हृदयाचे ठोके एकदम जोरात धडधड 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 करतात, आणि म्हणून स्वामी काय म्हणतात भट्टो हळूया, ब्रह्माची हंडी जी चालू आहे तुमची धडधड धडधड काळीच करत आहे ती फुटून जाईल एवढ्या जोरात तुम्हाला धाप लागलेली आहे, त्यामुळे गडबड करू नका, आम्ही काय कुठे जाणार नाही, आरामाने या। स्वामींना किती काळजी भक्ताची बघा, आणि किती सुंदर वाक्यरचना आहे स्वामींची, आणि काय शब्दच नाहीत बोलायला। बघा ना स्वामी काय म्हणतात की ब्रह्माची हांडी फुटेल। आता तुम्ही सांगा, ज्या परमेश्वरानेच हे सर्व शरीर तयार केलेलं आहे त्याच परमेश्वराला माहीत काय आहे ब्रह्माची हांडी? कारण तुम्हाला सांगू इच्छितो ब्रह्माची हांडी कशामुळे बोलली देव इथे,
कारण स्वामींनी एक सूत्र सांगितलेलं आहे, जेची ब्रह्मांडी तेची पिंडी। या ब्रह्मांडामध्ये जे काही देवता आहेत त्या सर्व प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी त्याच्या पिंडी म्हणजे पिंडस्थ आहेत। हे जे मनुष्य देह हे जी पिंड आहे आपला, या पिंडामध्ये 81 कोटी 16 लक्ष 9 देवतेच्या पिंडस्थ असतात। आता तुम्हाला असं वाटू शकते की 81 कोटी 16 लक्ष 10 देवता आहेत, मग 81 कोटी 16 लक्ष 9 देवतेच्या पिंडस्थ का आहेत? मी असं ह्यामुळे म्हटलो कारण 10वी जी माया आहे त्या मायेची पिंडस्था नसते, मायेचा हा संलग्न जीवाच्या ठिकाणी लागलेला असतो आणि त्यामुळे पिंडस्था आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण मायेचा संलग्न लागलेला आहे। तर असो, तर स्वामी इथे म्हणत आहेत की ब्रह्मांडाची हंडी फुटेल तुमची, म्हणजेच काय? तुम्ही सांगा आता, हृदय जर फुटलं, हृदय जर फेल झालं तर शरीर चालेल का? आपलं शरीर नाही चालणार। आणि म्हणून सर्वात महत्वाची ब्रह्मांडाची हंडी म्हणजे आपलं हृदय आहे, ते चांगलं राहिलं पाहिजे, फुटलं नाही पाहिजे। आणि म्हणून स्वामी सांगतात एवढी धाप लागेपर्यंत जोरात येण्याची काही गरज नाही, आरामानं आले तरी चालेल तुम्ही, आणि तुमची ब्रह्मांडाची जी हंडी आहे, ब्रह्माची हंडी, ते सांभाळून ठेवा। किंवा ब्रह्माची हंडी असं पोटालाही म्हणू शकतो आपण, कारण धाप लागली त्यावेळेस पोटातही कळा उठतात। आणि सर्व ब्रह्मांड जे आपलं शरीर चालते ते हंडी हेच आहे, पोट। कारण पोटात अन्न असले तर सगळे हंडी चालेल आपली, नाही तर चालेल का आपली हंडी? नाही चालणार आपली हंडी। आणि म्हणून असंही बोलू शकतो की आपण जे पोट आहे तुमचं ते पोट सांभाळा, कारण तेच मेन आहे। जशी गाडी चालते आपली, त्या गाडीचं मेन काय पार्ट असते? पेट्रोलची टाकी। पेट्रोलची टाकीच नसेल तर इंधन कसं पोहोचणार त्या इंजिनला? आणि इंजिन जर नाही चाललं तर गाडी कशी पळणार? त्यामुळे दुसराही अर्थ आपण असा बोलू शकतो की ब्रह्मांडाची हंडी म्हणजे आपलं पोट। आता तिसरा अर्थ काही सांगतात की कोणी म्हणतात की मस्तिष्क आहे, कारण मस्तिष्क हे या सर्व शरीरावर नियंत्रण ठेवते। तर आपल्याला जो अर्थ योग्य वाटला तो अर्थ आपण घेऊया। तुम्हाला जो योग्य वाटला हृदय समजा, मस्तिष्क समजा, किंवा तुमचं पोटही तुम्ही समजू शकता। तर ब्रह्माची हांडी फुटेल, स्वामी असं म्हणतात त्यांना की ब्रह्मांडाची जी हांडी आहे ती धाप लागल्यामुळे फुटून जाईल, आणि म्हणून आरामाने या। गोसावियासी दंडवत घातले श्रीचरणा लागले। ते महादेव पाठक स्वामीजवळ आले, स्वामींना साष्टांग दंडवत घातले, पाया पडले आणि स्वामीजवळ बसले। मग सर्वज्ञे म्हणितले, मग स्वामी म्हणतात हे आपने या श्रुत की दृष्ट। स्वामी म्हणतात का हो, आम्ही तुम्हाला श्रुत आहोत की दृष्ट आहोत? श्रुत म्हणजे तुम्ही आमच्याविषयी पहिलं ऐकलेलं आहे की मग यापूर्वी तुम्ही आम्हाला कधी पाहिलेलं आहे? यावर महादेव पाठक म्हणतात जी जी दृष्ट आम्ही तुम्हाला पाहिलेलं आहे। सर्वज्ञ म्हणितले भोगनारायणी की। स्वामी लगेच म्हणतात तुम्ही भोगनारायणीच्या ठिकाणी तर आम्हाला पाहिलेलं नाही पैठण मध्ये। जी जी महादेव पाठक म्हणतात बरोबर, आम्ही तुम्हाला भोगनारायणाच्या मंदिरामध्ये पैठण इथे पाहिलेलं आहे। यावर स्वामी म्हणतात तय आपण काही वाचिजत होते या। स्वामी म्हणतात माझ्या मते तुम्ही त्यावेळेस काहीतरी शिकत होतात, काहीतरी वाचत होतात, ग्रंथ कोणता, एखादं पुराण वगैरे, त्याचा अभ्यास चालू होता तुमचा। जी जी महादेव पाठक म्हणतात अगदी बरोबर, त्यावेळेस मी अध्ययन करत होतो। तय देह कृस्ते होते की। स्वामी पुन्हा म्हणतात का हो, त्यावेळेस तुम्ही तर फार पातळ होते दिसायला, एकदम लुकडे सुकडे होते। जी जी महादेव पाठक म्हणतात बरोबर, त्यावेळेस मी फार बारीक होतो, माझी प्रकृती फार बारीक होती। तरी येसनी होते या, तरी येसनी पुष्टी काहीसी। स्वामी म्हणतात मग आता एवढी पुष्टी कशी काय आली तुम्हाला, म्हणजे एवढे स्थूळ, म्हणजे व्यवस्थित तुमचं आता अंग चांगलं भरलेलं आहे, व्यवस्थित तुम्ही आता जाड झालेले आहात। जी जी जय लागोनी गोसाव्या पासूनी काही गोमटे झाले। महादेव पाठक म्हणतात मला तुमचं दर्शन झालं भोगनारायणाच्या मंदिरामध्ये, आणि तेव्हापासून मला गोमटं प्राप्त झालं, आणि मी पहिले जसा वाळलेला होतो, कृश शरीर होतं, ते शरीर आता जाड झालेलं आहे, ते तुमच्यापासूनच झालेलं आहे, तुमच्याकडूनच मला गोमटं मिळालेलं आहे, आणि म्हणून माझी प्रकृती आता चांगली धष्टपुष्ट झालेली आहे, असं महादेव पाठक म्हणतात। तैलागोनी देह स्थूळ झाले। आणि म्हणून महादेव पाठक म्हणतात की तेव्हापासून तुमचं दर्शन झालं आणि तेव्हापासून माझं देह कृश होतं, ते स्थूळ झालेलं आहे। आणि उन्हनस आहे जी। आणि मग महादेव पाठक म्हणतात की आता मला सध्या ऊन सहन होत नाही,
उन्हाचा फार त्रास, थोडंसही ऊन पडलं की ते सहन होत नाही। सर्वज्ञ म्हणितले ऐसे येथोणी येसने गोमटे तरी येथीच्या दर्शनाने याते काही। यावर स्वामी म्हणतात का हो महादेव पाठक हो, आमच्याकडून तुम्हाला एवढं गोमट मिळालं, पार लुकडे सुकडे होते तुम्ही, आता एवढे जाड झाले, एवढी तब्येत चांगली सुधरली, एवढे सदृढ झाले तुम्ही, धष्टपुष्ट झाले, आणि तरी पण येथीच्या दर्शनाने याते काही, तुम्ही आमच्या दर्शनाला येत नाही कशामुळं। जी जी गोसावी कवनी ठाई राज्य करीत असती ऐसे मी जाणे ना। मग महादेव पाठक म्हणतात यायला काय मी आलो असतो, परंतु नेमकं स्वामी कुठे आहेत हेच मला माहिती नव्हतं, आणि मग मी कसं काय येणार तुमच्या दर्शनाला। सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात यावर, हे ऐसे प्रतिष्ठाना प्रांतची असे मा। स्वामी म्हणतात हे काय आम्ही या प्रतिष्ठान प्रांताच्या एवढ्या एरियामध्येच आहोत, आम्ही प्रतिष्ठान प्रांतामध्येच आम्ही फिरत आहोत। तो वेसी रखा बोबाईला, तेवढ्यात वेसी रखा म्हणजे रात्रीच्या वेळेला जो वॉचमॅन असायचा, वेशीचे दरवाजे बंद करण्याची नोकरी ज्याच्याकडे होती तो वेसी रखा, तो ओरडायला लागला। वेशी बंद करण्याच्या अगोदर आवाज द्यायचे ते वेशीवाले लोक, रात्री जागरण करणारे वॉचमॅन की जे ड्युट्या करणारे, ते ओरडायचे की जे कोणी बाहेर असतील ते लवकरात लवकर आतमध्ये या, वेशीचा दरवाजा बंद होत आहे, असं ओरडायचे। तर असे तो वेशी राखा जो होता तो ओरडायला लागलेला आहे। गोसावी तैसेची त्या पाठवणी दी, त्यांनी स्वामी म्हणतात अहो जा लवकर, वेशीचा दरवाजा बंद होत आहे, दरवाजा बंद झाला तर बाहेरच राहावं लागेल तुम्हाला। तेही गोसावी आते विनविले, लगेच ते जाता जाता विनंती करतात महादेव पाठक स्वामींना, जी जी गोसावी मज उद्या दर्शन द्यावे, स्वामींनी मला उद्या दर्शन द्यावं, असं महादेव पाठक विनंती करतात। गोसावी विनवणी स्वीकारली, स्वामींनी विनंती स्वीकार केली, ते निघाले निघाले पटकन घाई गरबडीने, कारण वेशीचं द्वार बंद होणार होतं। पूर्वार्ध लीळा क्रमांक 575। बाबुळवणी महादेव पाठकांचा उपहारू स्वीकारू, बाबुळवणामध्ये स्वामींनी महादेव पाठकाच्या उपहाराचा स्वीकार केलेला आहे। रात्री गोसावी आसी तेथ वस्ती झाली, कुठे वस्ती झाली स्वामींना, पिंपळवाडीच्या ठिकाणी, अग्निष्टिकेच्या ठिकाणी, कुठे वस्ती झाली स्वामींना, पिंपळवाडी येथे अग्निष्टिकेपाशी स्वामींना मुक्काम झालेला आहे, स्वामींची वस्ती झालेली आहे। तर रात्री तेथ वस्ती झाली अग्निष्टिकेला। उदयाची गोसावी आसी पूजावसरू झाला, उदयाची म्हणजे सकाळचा पूजावसर स्वामींचा झालेला आहे। गोसावी उभे ठाकोणी अंगी टोपरे वेढित असती, स्वामी उभे राहिले आणि जे अंगी टोपरे होते ते वेढत बसले, म्हणजेच काय प्रावरण केलं, टोपरे घातले डोक्यामध्ये आणि अंगी अंगावर प्रावरण केली, अंगी म्हणजे काय सदरा घातला, वेढित असती म्हणजे बराच वेळ लागत आहे असा दिसतो आपल्याला इथे। कशामुळे वेळ लागत आहे, कारण स्वामींची जे अंगी असायची, स्वामींचा जो सदरा असायचा तो सदरा म्हणजे कशाने असा आवळायचा होता, कशा अशी इकडून तिकडून इकडून तिकडून घालायचे। आताही तुम्ही जर उत्तर भारतात गेलात तर मथुरेच्या ठिकाणी आताही स्वामी जशा अंग्या वापरत होते, हे जे सदरे वापरत होते स्वामी, त्या पद्धतीचे सदरे आताही उत्तर भारतामध्ये गोकुळ वृंदावन मथुरा या भागामध्ये गवळी लोक वापरतात, ज्यामध्ये असे कशावर कसे म्हणजे असे ओवायचे असतात, आणि जसा बूट असतो की नाही आपला त्याच्यामध्ये आपण कसे ओवून मग आवळून घेतो, तसेच त्या पद्धतीचे कसे असे ओवायचे असतात त्या अंगीमध्ये, आणि मग ते गाठ मारून आवळून घ्यायचे असतात। तर पूर्वीच्या काळामध्ये तशा अंग्या होत्या, कारण की गुंड्या बटणं हे काही नव्हतं त्या वेळेस। तव ते आले, स्वामी अंगी टोपरे घालतच होते की तेवढ्यात महादेव पाठक तिथे पोहोचले। गोसावियासी दंडवत घातले श्री चरणा लागले, स्वामींना त्यांनी साष्टांग दंडवत घातले, पायाही पडले। मग गोसाविया ते उपहारा लागी विनवू आदरीले, मग स्वामींना ते विनंती करायला लागले की जी जी माझ्या घरच्या उपहाराचा स्वीकार करा। सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, आता हे बाबुळ गावासी निघाले मागील कडवणी तुम्ही उपहारू घेऊन या। महादेव पाठक म्हणतात आता आम्ही बाबुळगावला निघालेलो आहोत, तुम्ही मागून आता स्वयंपाक तयार करून आमच्यासाठी उपहार घेऊन या। जी जी मज उन्हनस आहे, महादेव पाठक म्हणतात जी जी मला काय दुपारचं चालणं सहन होत नाही, उन्हामध्ये मी चालू शकत नाही, मला ऊन सहनच होत नाही, कसं काय येणार। यावर स्वामी म्हणतात साहो आदरी जे तरी साहिल, स्वामी म्हणतात तुम्हाला जर
इच्छा झाली सहन करण्याची तर तुम्ही सहन करू शकता। आताच्या भाषेत तुम्हाला सांगायला गेलं तर आवड असेल तर सवड मिळते, जसं बोलतो आपण त्याप्रमाणे स्वामी म्हणतात की तुम्हाला जर इच्छा असेल सहन करण्याची तर तुम्ही सहन करू शकता। मग नाथोबा आणि मार्कंड राहाविले, नाथोबा आणि मार्कंडाला तिथं थांबायला सांगितलं स्वामींनी। गोसाई बाबुळवनाशी विजय केले, स्वामी बाबुळवनाकडे गेले। कुठलं वन आहे हे? बाबुळगावकडचं बाबुळवन आहे। बाबुळवणी गोसावी आसी आसन झाले, बाबुळवनामध्ये स्वामींना आसन झालं। ते उपहार घेऊन आले, महादेव पाठक मागून उपहार घेऊन आले। गोसावी आसी पूजावसरू झाला, स्वामींना चांगला पूजावसर करण्यात आला। तिथे आरोगण झाली, स्वामींनी आरोगण पण केली। तो जो उपहार आणला होता महादेव पाठकांनी तो स्वामींनी स्वीकार केलेला आहे। भक्तिजनासी पांती जेवणे झाली, भक्तजनांना पांतीमध्ये जेवण झालं। गोसावियांसी गुळळा झाला विडा झाला, स्वामींना गुळळा झाला विडा झाला। ब्रह्मनाथी पहुडू झाला, ब्रह्मनाथाच्या मंदिरामध्ये स्वामींना पहुड झाला, म्हणजे स्वामी तिथे ब्रह्मनाथाच्या मंदिरामध्ये झोपलेले आहेत। तर आजच्या सत्रातील सर्व चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील। आणि अजून जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या दानाचा लाभ होईल। तर आता आपण जाणून घेणार आहोत कालच्या सत्रातील प्रश्नांची उत्तरं। पहिला प्रश्न मी हा विचारला होता की संध्या म्हणजे काय, संध्या किंवा संधिकाळ, संध्याकाळ म्हणजे काय। तर या प्रश्नाचं उत्तर बरेच जणांनी देण्याचा प्रयत्न केला, परंतु समर्पक उत्तर ज्या भक्तांनी दिलेलं आहे त्यांचं नाव आहे विनयजी राऊत आणि दुसऱ्या एक ताई आहेत लताताई चिपडे यांनी अगदी बरोबर उत्तरं दिलेली आहेत। उत्तर काय आहे तेही सांगतो तुम्हाला, आत्ता पक्क लक्षात ठेवा, कारण अजून आपल्याला बराच मोठा पल्ला गाठायचा आहे। अजून उत्तर अर्ध बाकी आहे, श्रीकृष्ण चरित्र बाकी आहे, अज्ञात चरित्र बाकी आहेत। तर ह्या पुढच्या चरित्रामध्ये बऱ्याच ठिकाणी या शब्दांचा उल्लेख येणार आहे आणि त्यावेळेस पण मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, तर जास्तीत जास्त उत्तर आपल्या दर्शकांना देता आले पाहिजे। तर संध्याकाळ म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया। संध्याकाळ या शब्दाचा अर्थ संधिकाळ असा आहे, संधीचा संध्या झालेला आहे। तर संधी म्हणजे काय? संधी म्हणजे सांध, संधिकाळ। संधिकाळ म्हणजे काय? तर एक तर दिवस संपत आहे, रात्र सुरू होत आहे, अशा वेळेला संधिकाळ म्हणतात। तर असंही उत्तर दिलेलं आहे रंजनाताई पटेल यांनी, परंतु हे अर्धवट उत्तर झालं, कारण संध्याकाळ दोन असतात। जसं मी मध्यानकाळ दोन असतात असं सांगितलं त्याप्रमाणे संध्याकाळही दोन असतात। एक संध्याकाळ म्हणजे दिवसातून रात्रीकडे वाटचाल होत आहे, म्हणजे दिवस एकदम आता कमी होत आलेला आहे, उजेड आता एकदम असा नाहीसा होत आलेला आहे, अंधारही झालेला आहे, उजेडही आहे थोडा थोडा, याला संध्याकाळ म्हणतात। हा संध्याकाळ, ही संध्याकाळ कधीची? रात्रीच्या वेळेसची। आणि एक संध्याकाळ सकाळी असते बरं का, कारण की सकाळी पण रात्रीतून आपण उजेडाकडे जात आहोत, म्हणजे रात्रीतून आपण दिवसाकडे जात आहोत। तर रात्र अशी नाहीशी होत येते, उजेडही थोडासा दिसतो, अंधारही थोडासा वाटतो, तर हा जो संध्याकाळ आहे यालाही संध्याकाळ म्हणतात। आणि ब्राह्मण लोक दोन वेळा संध्या वंदन करत असतात, सकाळही करतात दुपारही करतात। तर संध्याकाळ दोनदा आहे, आलं का लक्षात तुमच्या? एक आहे सकाळचा संध्याकाळ म्हणजे संध्याकाळ, त्याही वेळेला संध्याकाळ म्हणायची, सकाळची अंधाराही आहे थोडा थोडा, उजेडही आहे, अंधारातून आपण उजेडाकडे दिवसाकडे वाटचाल करत आहोत, ही एक संध्याकाळ झाली। दुसरी संध्याकाळ आहे उजेडाकडून, म्हणजेच दिवसाकडून आपण अंधाराकडे वाटचाल करत आहोत, रात्रीकडे वाटचाल करत आहोत, त्यालाही संध्याकाळ म्हणतात। तर असे दोन संध्याकाळ असतात आणि हे उत्तर बरोबर दिलेलं आहे विनयजी राऊत आणि लताताईंनी। प्रश्न दुसरा होता, स्वामींनी नाथोबाला तिथीवार जाणवायला का सांगितलं, टिळे लावायला का सांगितलं? सविस्तर उत्तर दिलेलं आहे बऱ्याच जणांनी, काही जणांनी थोडक्यात उत्तर दिलेलं आहे। ज्यांनी थोडक्यात का असे नाव उत्तर दिलेलं आहे त्यांचीही नावं मी सांगणार आहे आणि ज्यांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे त्यांचीही नावं सांगणार आहे।
तर सविस्तर उत्तर असं होतं, स्वामी पैठणच्या जवळजवळ पोहोचले होते. पैठण नगरी ही त्या काळातील या महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी होती, जशी भारताची आध्यात्मिक राजधानी वाराणसी आहे. राजपुरोहितापासून ते सामान्य ब्राह्मणापर्यंत सर्वजण टिळे लावत असत, आणि आपण जर टिळा लावला नाही तर लोक भक्तील, नाव बोट ठेवतील. हे लोक भकन चुकवण्यासाठी स्वामींनी तिथीवार व टिळा लावायला सांगितला, तिथीवार पण जाणवायला सांगितला आणि टिळाही लावायला सांगितला. टिळ्याचं समजलं की आपण त्या ब्राह्मण लोकांमध्ये जाणार आहोत, सर्व टिळे लावतील, आणि आपण जर बिना टिळ्याचे राहिलो तर लोक आपल्याला नावबोट ठेवतील, आणि आपल्यामुळं ते आपल्याला नावबोट ठेवत असतील तर त्यांना पाप जे लागणार आहे त्याला कुठेतरी आपण कारणीभूत राहू असं स्वामींना वाटलं. आणि स्वामींवर जर हे पैठणमधले लोक भकले तर किती मोठं महापाप त्यांना लागेल. आणि म्हणून स्वामी म्हणतात, एवढं मोठं महापाप त्या साधारण लोकांना लागण्यापेक्षा आपण टिळा लावलेलं काही वाईट आहे का? म्हणून स्वामी म्हणतात टिळा लावायचा. आता टिळ्याचं समजलं, तिथीवार पण जाणवायला सांगितलं, ते कशामुळं? कारण तिथीवार जाणवला तरच समजेल ना एकादशी कधी आहे, तर बारशी कधी आहे, कोणता सण कधी आहे. आता एकादशीचे उपवास धरावे लागतात, मग लोकाधिकच जर आपण जेवण करत बसलो तर लोक काय म्हणतील? मग ते अहो एकादशीचं खात आहे ते. अन्य संप्रदायामध्ये तर असं मानलेलं आहे की एकादशीला जेवणारा माणूस म्हणजे फार पापी असं मानतात ते. तो अन्न नाही खात तर घाण खात आहे असं समजून घ्यायचं. एवढं लोक म्हणतात की एकादशीच्या दिवशी जेवू नये, उपवास धरावा. तर असे भकन चुकवता आले पाहिजे म्हणून स्वामींनी तिथीवारही जाणवायला सांगितलेला आहे. तर या दोन्ही प्रश्नाची उत्तरं मला मिळालेली आहेत. संध्या कशाला म्हणतात या प्रश्नाचं उत्तर कुणी दिलं मी सुरुवातीला सांगितलं, आणि स्वामींनी नाथोबाला तिथीवार कशाला जाणवायला सांगितला, टिळा का लावायला सांगितला, ह्या प्रश्नाची उत्तरं कुणी कुणी दिलेली आहेत त्यांची नावं आता आपण बघणार आहोत. त्या सद्भक्तांची नावं पुढील प्रमाणे: रामकृष्णजी नेमाडे यांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे, सुभाषजी झाडोकर, दिगंबरजी नेमाडे, विश्वासजी गोरे, अरुणाताई वांगे, रंजनाताई पटेल, विजयजी कदम, राजारामजी भागवत, शुभांगीताई खामनीकर, पूर्वाताई पटेल, विश्वासजी गोरे, शालिनीताई राऊत, गुंजनजी भोयर, रंजनाताई पटेल, दीपाताई चौके, ह्या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तरे दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्हाला अगदी छानपैकी चरित्र समजत आहे, लक्षातही राहत आहे. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. उद्याच्या सत्रामध्ये आपण नवीन स्वामींची काही चरित्र माहिती करून घेणार आहोत. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो.